लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे स्वीट कॉर्न पॅनकेक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला आपण मिक्सरचं भांडं घेतलेले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप स्वीट कॉर्न घेतलेले. नंतर आपण 1/2 कप मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि 1/2 कप चण्याची डाळ एकत्रच भिजवलेली आहे. हे 1 तासासाठी भिजवलेल्या दोन्ही डाळी आहे. आता ही डाळ आपण यामध्ये घालून घेऊया. नंतर आपण यामध्येच 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घालून घेतलेले. तर आलं बारीक तुकड्यांमध्ये कट करून घालायचं आहे. नंतर आपण यामध्येच 1/2 चमचा जिरे घालून घ्यायचे आणि 1/2 चमचा हळद घालून घेणार आहे आणि 1/2 चमचा हिंग घालून घ्यायचं. नंतर आपण यामध्येच थोडंसं आंबट असेल असं 2 चमचे दही घालून घेणार आहे आणि 1/2 कप पाणी घालून घ्यायचे. तर अगदी बरोबर ह्या मेजरमेंटने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. नंतर आपण हे मिक्सरला जाडसर वाटून आणणार आहे. तर हे या पद्धतीने हे मिक्सरला जाडसर वाटून आणलेलं आहे. तर हे तुम्हाला दाखवते चमच्यानी. थोडंसं जाडसर असलं म्हणजे हे पॅनकेक खाताना खूप छान टेस्टी अशी चव येते याची. नंतर हे मिश्रण आपण एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घेतोय. आणि यामध्येच आपण पोहे खायच्या चमच्यानी 4 चमचे रवा घालून घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही तांदळाची पिठी पण वापरू शकताय. चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि आता आपण यामध्ये काही भाज्या घालून घेऊया. तर सुरुवातीला 2 ते 3 चमचे किसलेलं गाजर घालून घेतले. 2 चमचे स्वीट कॉर्न तसेच घालून घेतलेले आणि 2 चमचे सिमला मिरची घालून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी 1 मीडियम साईजचा कांदा पण बारीक कट केलेला घालून घेतलाय. कांदा आणि सिमला मिरचीची चव या रेसिपीला खूप छान लागते. आणि 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. 10 मिनिटासाठी हे मिश्रण आपण झाकून ठेवणार आहे. तर या पद्धतीने आपण हे मिश्रण 10 मिनिटासाठी झाकून ठेवलेले. सोडा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर स्किप केला तरी चालेल. पण सोडा घातल्यामुळं हे पॅनकेक खाताना हलके लागतात आणि मऊसर जाळीदार व्हायला मदत होते. नंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतली. परत एकदा मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता पॅनकेक बनवून घेणार आहे. त्यासाठी आपण गॅसवर हा पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल थोडंसं जास्त घालून घ्यायचे. तर हा एकदम छोटा पॅन असल्यामुळं गॅसवर बसत नाही. म्हणून मी खाली पापड भाजायची जाळी ठेवून त्याच्यावर हा पॅन ठेवलेला आहे. तर या पद्धतीने हा पॅन छान बसतो जाळीवर. नंतर आपण या पॅनमध्ये तेल घालून घेतल्यानंतर हे तयार केलेलं आपण मिश्रण 2 चमचे घालून घ्यायचे. तर या पद्धतीने हे मिश्रण घालून घेतल्यानंतर थोडंसं चमच्याने पसरून घ्यायचे. खूप पण जाडसर असे हे बनवायचे नाहीत म्हणजे आतून कच्चे राहणार नाहीत. तर हे 2 चमचेच मिश्रण या ठिकाणी घालून घ्यायचे. जर तुमच्याकडे हा पॅन नसेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनवर पण तुम्ही हे पॅनकेक बनवून घेऊ शकताय. 3 ते 4 मिनिटांनी वरची बाजू सुकल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनी पॅनकेक छान असे शेकून घेतोय. तर या पद्धतीने हा पॅनकेक पलटून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी हा पॅनकेक आपण शेकून घेतो. हे सर्व करत असताना गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकताय मिडियमवर आणि लो टू मिडियमवरच ठेवलेली आहे.
नंतर 3 ते 4 मिनिटातच हा दोन्ही भाजूनी छान खरपूस असा भाजून झालेला आहे. डिशमध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते. खूप सुंदर रंग पण येतो आणि चव पण खूप छान येते. सर्वांनाच आवडतील असे हे पॅनकेक तयार होत आहे. याच पद्धतीने अजून तुम्हाला दुसरा पण पॅनकेक घालून दाखवते. परत वरून झाकण ठेवून द्यायचे आणि 2 ते 3 मिनिटासाठी छान खालून शेकल्यानंतर वरची बाजू पूर्ण सुकवून द्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूने पण आपण हा पॅनकेक शेकून घेतो. तर ही तयार रेसिपी सॉससोबत, धन्याच्या चटणीसोबत खूप छान लागते. पण हे जास्त करून सॉससोबतच खूप छान लागते. आणि हा दुसराही तयार झालेला काढून घेतलेला आहे. या पद्धतीने सर्व पॅनकेक करून घ्यायचे. तर या पद्धतीने सर्व पॅनकेक तयार करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. खूप सॉफ्ट असे हे पॅनकेक तयार होत आहे आणि सॉससोबत खूप छान चव लागते. मुलांना डब्यामध्ये देऊ शकताय, नाश्त्याला बनवू शकताय किंवा मधल्या भुकेच्या वेळेससुद्धा ही रेसिपी पोटभरीची अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.